तर आज या भजनाच्या ठिकाणी छोटीशी भारुडीची कथा जी नवनाथ ग्रंथातील आहे आणि स्वरबद्ध रचना गोपीनाथ बागवे यांनी केलेली आहे। कारण आज भारुड कथा जवळपास संपत आलेली आहे, त्यासाठी हे कुठेतरी परंपरा जिवंत राहावे यासाठी मी भारुडाची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय। पुराणाच्या आधार गाढवाचं लग्न या ठिकाणी सादर करतोय बघा। इंद्र सभेतील नृत्य गायन आला होता ऊत, इंद्र सभेतील नृत्य गायन आला होता ऊत, गंधर्वाचा गाढव झाला ऐका त्याची मात, इंद्रदरबार भरलेला असतो, मेनका रंबा उर्वशी नृत्य करत असतात आणि सुलोचन गंधर्व म्हणजे गंधर्व गीत गात असतात। तर गाता गाता त्या सुलोचन नावाच्या गंधर्वाचा एक तोल गेला आणि त्या नाचणाऱ्या नृत्यांगना होत्या त्या मेनकेच्या हाताला जाऊन पकडलं। हे दृश्य इंद्रानं पाहिलं आणि इंद्र रागाने लाल झाला, कारण ह्या सर्व नृत्यांगनांवर अधिकार कोणचा? देवांचा। आणि गीत गाणारा गंधर्व त्या मेनकेच्या हाताला जाऊन पकडतोय म्हणजे काय? चिडला तो इंद्र चिडला लाल लाल झाला, 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 माराया धावनी आला, माराया धावनी आला, माराया धावनी आला, माराया धावनी आला, मारा रागाला आवरुणे शाप दिला, शाप दिला, हो या मेनकेच्या हाताला जाऊन पकडल्यावर इंद्र रागाने लाल झाला, त्याला आला राग आणि इंद्राने त्या गंधर्वाला दिला शाप। काय शाप दिला? पृथ्वीवर म्हणजे तू आमरण गाढव होऊन राहशील असा शाप कोणी दिला? इंद्राने त्या गंधर्वाला। त्यावेळी तो गंधर्व एकदम काळा ठिक्कर पडला, गयावाया करू लागला, देवांजवळ प्रार्थना करू लागला, बाबा पुढे करायचं काय? देव पण म्हणाले, गीत गाणारा गंधर्व आज शापित होऊन पडला तर केवढं मोठं आपलं दुर्दैव आहे, त्यासाठी त्याला इंद्राजवळ उशाप मागितला, काहीतरी याला शापाला उशाप म्हणून पर्याय तू दे। तर इंद्र उशाप काय देतोय बघा। पृथ्वीवरी नगर तिथे मी तिला नाव रे, सत्यवर्मा राज तिथे राज करे रे, अरे तया एक कुलती एक कन्या जान रे, तिचे सत्यवती नाव असे दान रे, गाढवाच्या रूपातून तिच्या संग रे, गाढवाच्या रूपातून तिच्या संग रे, ब्राह्मणाच्या साक्षीने तू लग्न करे रे, पृथ्वीवरी नगर तिचे नाव रे, हो। ज्यावेळी देवाने विनंती केली त्यावेळी गंधर्वाला उशाप काय दिला? पृथ्वीवर म्हणाला मिथिला नावाचं नगर आहे, त्या नगरामध्ये सत्यवर्मा राजा राज्य करतो आहे, त्याची कन्या सत्यवती हिच्याशी तू गाढव रूपात लग्न कर ब्राह्मणाच्या साक्षीने।
उशाप तो गंधर्व काय म्हणतो उशाप दिलास खरा बरोबर पण गाढव रूपात लग्न करून पुढे कसं होणार त्यावेळी मोठा विचार आला कारण लग्न होईल माळ एकमेकाच्या गळ्यात घालतील पण मी शाप मुक्त पुढे होणार कसा तर काय म्हणाला बघतो सत्यवती पासून तुला एक मुलगा देखना होईल मुख त्याचे पाहता क्षणी गाढव पण जाईल सत्यवती पासून तुला एक मुलगा देखना होईल मुख त्याचे पाहता क्षणी गाढव पण जाईल काय उशाप दिला मिथिला नावाचं नगर आहे त्या नगरामध्ये सत्यवर्मा राजा राज्य करतोय त्याची कन्या सत्यवती हिच्याशी गाढव रूपात लग्न कर आणि तिच्यापासून तुला मुलगा होईल त्या मुलाचं तोंड पाहिल्यावर तू शाप मुक्त होशील तरी पण विचार करू लागला इंद्राला विचारलं बाबा माझ्याबरोबर गाढव रूपात मी लग्न करेन पण मुलगा होणार कसा गाढव गोट्यात आणि मुली घरात तर इंद्राने सांगितलं ज्यावेळी तुला भोगाची वेळ येईल मिलनाची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळेला पुनर्रूप तुझं तुला मिळेल तेवढ्या वेळापुरतं फक्त ठीक आहे आणि डायरेक्ट तो काय केलं लगेच गाढव झाला आणि भूमीवर उतरला बघा मिथिला नावाच्या नगरीत बाई गाढव आला गाढव आला निकमट कुंभाराला गावला मिथिला नावाच्या नगरीत बाई गाढव आला गाढव आला निकमट कुंभाराला गावला मिथिलाच्या जंगलात ज्या ठिकाणी कंबट कुंभाराची गाढवं यायची त्या कळपात हे गाढव गेलं आणि त्यांच्यामध्ये ते चरू लागलं बरोबर म्हणजे गाढवाच्या कळपात गाढवच जाणार म्हशींच्या कळपात म्हस जाणार त्याला माहिती होतं कुंभाराच्या गाढवाच्या याच्यातनं आपणा हांबडून कोण काढणार नाही कारण गाढवात गाढव तर चला ठीक आहे बोलला आणि संध्याकाळ झाली कंबट कुंभार गाढवं न्यायला आला आणि घरी जातेवेळी म्हणा हा एवढा तेजस्वी गाढव आपल्या गाढवांपेक्षा वेगळा आणि शेवटी काय आशाच आहे असं दे आपल्या मिळात म्हणून त्यांनी आपल्या गोठ्यामध्ये घातलं आणि रात्र झाली जेवला कुंभार जेवला कुंभारीन जेवली नव्हती जेवली भांडी कुंडी केरवारा करीपर्यंत तिला वाजले 12 आणि 12 सुमारास गोठ्यात आवाज ऐकू आला कुंभारणीला राजाची कन्या उपवर झाली मागण तिला घाली नवी राजाची कन्या उपवर झाली मागण तिला घाली नवी राजाची कन्या उपवर झाली मागण तिला घाली नवी तिच्या सीमात लग्न होता उतरून जाई नवी तिच्या सीमात लग्न होता उतरून जाई नवी तिच्या सीमात हे कुंभारणीनं ऐकलं नवरा झोपी गेलो होता आता म्हणाला आपल्या नवऱ्याला उठूया नको सकाळ झाल्याबरोबर आपल्या नवऱ्याला सांगते हो ऐकलास रात्री तुम्ही झोपलास आणि मी जाग्या होतंय रात्री 12 सुमारास आपल्या गोट्यात कोणतरी गाणं म्हणत होतं कुंभार जागा राहिला म्हणाला सकाळ झाली रात्र कधी होता आणि मी या बघतंय कशी ही कुंभाराला झाली होती घाई हातात दांडो आणि कंदील रेडी ठेवल्या 12 वाजले काय आपण म्हणालो याचा समाचार घ्यायचो बरोबर 12 वाजल्याबरोबर राजाची कन्या उपवर झाली मागण तिला खाली नवी राजाची कन्या उपवर झाली
कुंभाराने अगदी जवळ जाऊन पाहिलं तर म्हणालो, जा हल्लय ताज गाडाव या, दिसता चांगला पण ह्या आमची इटमना करणार. बायकोक सांगता, ह्याका सकाळ झाल्या झाल्या ह्याका बाहेर काढू भाय, नाहीतर राजाला हे जर कळलं, गाणं म्हटलेलं कोणतरी ऐकलं आणि राजाला जाऊन सांगितलं तर आमच्या मानेर तलवार. म्हणून काय केलं बघा, गाढवाच्या मानेला दोरी बांधली, कुंभाराने पुढे पकडलं आणि बायकोला मागून हाकोलायला सांगतोय आणि काय म्हणतायत बघा. गाढवाच्या लेखा देशील धोका, पाऊल उचल रे काय डुगू डुगू चालतो. गाढवाच्या लेखा देशील धोका, पाऊल उचल रे काय डुगू डुगू चालतो. काय डुगू डुगू चालतो, काय डुगू डुगू चालतो. अकलेच्या कांद्या करशील वांदा, गाढवाच्या लेखा देशील तो पाऊल उचल रे काय डुगडुग चालतो, काय डुगडुग चालतो, काय डुगडुग चालतो. हो तर त्या गाढवाला सांगतायत, तर हळूहळू चला नको, एकदा तुका आम्ही गावाच्या बाहेर नेऊन सोडलाव काय मोकळे झालं. पण गाढवाने त्या गंधर्वाने विचार केला होता की या कुंभाराकडनं आम्ही गेलंय तर सगळा फासणार, कारण गाढवामध्ये गाढवच राहणार, बैलामध्ये गाढव राहणार नाही. म्हणून या कुंभाराकडेच राहून हे आपल्याला साध्य केलं पाहिजे हा त्याने निश्चय केला. मारता झोडतात पण पाऊल उचलित नाही, म्हणून मधी बाजारपेठ लागली, आता आणायचं काय. म्हणून वाण्याकडून गुळ आणला आणि गाढवाला खायला घातला. गाढवान तो खाल्यान गुळाची चव गाढवाला लागेल का सांगा मला, गुळाची चव गाढवाला लागेल का सांगा मला. पाऊल उचले ना काय करावं ते समजेना, पाऊल उचले ना काय करावं ते समजेना, पाऊल उचले ना काय करावं ते समजेना. काय केल्या गाढव, पाऊल उचलायला तयार नाही. त्यावेळी हे ह्यांची वडातान कोणी बघितली तर सत्यवर्मा राजाने आपल्या सर्व सीमेवर चांगले शिपाई ठेवले होते प्रजेची व्यवस्था पाहण्यासाठी. आपली प्रजा काय करते आहे, कुणाला काय मिळत नाही आहे, ह्यासाठी जे येशूवर शिपाई ठेवले होते सीमेवर, त्याने बघितलं बाबा हे काय. तर बाबानं म्हणालो, ह्या सांगण्यासारख्या तुमका नाही, ह्या सगळा येगळा कामा, तर ह्यो गाढव हा तो आमका सीमेच्या बाहेर पोचून यावचा लवकरात लवकर. अरे याचं कारण काय, कारण सांगण्यासारखं. त्यावेळी शिपायांनी त्या गाढवाला त्या नवरा बायकोला कुंभार कुंभारिणीला घेऊन राजाकडे जाऊन पोचलेले आहेत आणि राजाला सांगतायत, बाबा हे गाढव सोडायला जात आहेत. पण त्याचं कारण विचारलं तर सांगतायत ते सांगता कामा नाही. मग राजाने त्याच्यावर फोर्स केला, कारण हे सांगितल्यावर तुम्हाला मी काही करणार नाही, सांगितलंच पाहिजे. त्यावेळी सांगतोय बघा, असला गाढव जरी हा बोलतोय मानवा परी, असला गाढव जरी हा बोलतोय मानवा परी, हा काय सांगतो ते ऐकाल तर चढवाल चुडावरी. तर राजाला पण सांगितलं कुमार आणि कुमारीने,
हा जो गाढव जो काय बोलतो आहे ते तुम्ही जर ऐकलात तर आम्हाला सुळार चढवाल. राजाने हट्ट केला, तुम्ही सांगितलंच पाहिजे, वचन घेऊन सांगितलं मी काही करणार नाही. त्यावेळी सांगतोय तुमची कन्या हा मागतोय लग्न करायला. राजा पण मोठा दुर्णी होता सत्यवर्मा. राजा विचार केला त्याने आणि ठीक आहे म्हणाला, माझी कन्या तुझ्या गाढवाला दिली पण माझी पण एक अट आहे. तर एका रात्रीमध्ये माझी नगरी जर तांब्याची झाली तर माझी पोरगी तुम्हाला लग्न लावून मी देईन. शेवटी गंधर्वच होता, गाढव जरी असला तरी अधिकार त्याचे त्याच्याजवळच होते, काही करत होता. म्हणून त्या गाढवाला जाऊन कुमाराने सांगितलं, बाबा राजा असा असा म्हणता, तुका मान्य आहे काय? मान हलवलाय म्हणो करणार मी. आणि देवांचा सुतार विश्वकर्म्याला त्याने आज्ञा केली. ये रे ये विश्वकर्म्या बोलाव ना माझ तुला, ये रे ये विश्वकर्म्या बोलाव ना माझ तुला, ये रे ये विश्वकर्म्या बोलाव ना माझ तुला. नगर तांब्याचे, हे नगर तांब्याचे बनवून दे सांगकाम्या, ये रे ये राजाने सांगितल्याबरोबर त्याने गंधर्वाने देवांचा सुतार विश्वकर्म्याला आज्ञा केली, एका रात्रीत ही नगरी तांब्याची झाली पाहिजे. लगेच विश्वकर्मा रात्री आला आणि काय हत्यारा घेऊन त्याका करूचा नाही होता, एकदा आराकडं असं सुपट केल्या काय लगेच नगरी तांब्याची होणार बघा. झाली नगरी तांब्याची, झाली नगरी तांब्याची, हो झाली नगरी तांब्याची, झाली नगरी तांब्याची, झाली नगरी तांब्याची, चर्चा होई लोकांची, चर्चा होई लोकांची, चर्चा होई लोकांची, झालं का हो तस तस गोष्ट ही कमालीची, झाली नगरी तांब्याची, झाली नगरी तांब्याची, झाली नगरी तांब्याची. हो विश्वकर्मा आला आणि एका रात्रीमध्ये सर्व नगरी तांब्याची बनवून टाकली, सर्व घरं तांब्याची, पलंग तांब्याची, पेटी तांब्या, म्हणजे सगळा तांब्याच तांब्या. कारण अधिकार त्याचा होता, देवांच्या नंतर गंधर्व किन्नर यांचा अधिकार सर्वांवर चालत होता. आणि तो विश्वकर्मा आला आणि एका रात्रीमध्ये सगळे भक्त चमत्कार, तर हा चमत्कार घडला कसा हे सर्व समजल्याबरोबर राजा म्हणाला आपली पोरगी द्यायची तयारच केली. त्यावेळी कुंभाराच्या घरी वरात घेऊन राजा चाललाय बघा. कन्येला घेऊन राजाची स्वारी आली घरी, कन्येला घेऊन राजाची स्वारी आली घरी, कन्येला घेऊन राजाची स्वारी आली घरी, हो कन्येला घेऊन राजाची स्वारी आली घरी, भावी जीवनाची चिंता करी, कन्या भावी जीवनाची चिंता करी, कन्ये लगे उनी राजाची स्वारी आली घरी, कन्ये लगे उनी राजाची स्वारी. बापाने गाढवा बरोबर लग्न देऊन द्यायचं तयार झाले, म्हणजे काहीतरी हा वेगळाच प्रकार, कन्या विचार करते पुढे कसं होणार, आता ते युग राहिलेलं नाही. त्यावेळी एक नवरो दाखवून दुसऱ्या नवऱ्यावाला लगीन करूची रीत होती, आता ती परिस्थिती राहिली नाही. चांगलं कोणतरी पोरगो न्यायचो आणि बाबा ह्याच्यावाला लग्न करूचा म्हणून सांगायचा,
आणि माळे घालताना दुसरो जाणायचो. कारण बापाच्या आज्ञेत मुलगी होती. बाप सांगेल त्याला माळ घालायची तिची तयारी होती. आजचा ते राहिलं नाही बघा. कलियुग आहे, जमाना बदललेला आहे. कारण आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले नाही. देवाच्या जसा मनात हा तसा होणार, त्याला आपल्याला काय पर्याय नाही. त्यावेळी झालं कमटकुंभाराच्या घरी ही राजाने कन्या घेऊन आलेला आहे आणि ब्राह्मणाच्या साक्षीने त्या ठिकाणी लग्न होणार आहे बघा. अंतरपाठ धरला. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्हाळो मुरुडं विनायकमं चिंतामणी स्तेवरं लेण्याद्री गिरिजात्मजौ सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामेरांजन सौस्थितौ गणपती पुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान झालं. ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं. सर्व ते मिटलं गाढव गोट्यात आणि सत्यवती घरात. ज्यावेळी भोगाचा वेळ आला त्यावेळी त्यांचं मिलन झालं. तरी ती राजाची कन्या विचार करते, अरे बाबा असा कसा रात्री ह्यावेळी तो येतोय. भरदरी वस्त्र अलंकार म्हणजे पूर्ण पहिलं रूप त्याला त्यावेळी मिळत होतं. ती पण खुश झाली आणि त्याच्यापासून दिवस गेले, गरोदर राहिली, मुलगा झाला. आणि लगेच मुलाचं तोंड पाहिल्यावर हा शापमुक्त झाला गंधर्व. आणि त्यावेळी सत्यवतीला सांगतोय, हा चांगला थोर राजपुरुष राजपुत्र होईल आणि चांगलं राज्य करेल, याचं विक्रम असं नाव ठेव. तुलाव सांभाळेल, आपल्या कुळाचा उद्धार करेल आणि त्याचा 12व्या दिवशी बारसा करतायत बघा. विक्रम माझा होईल राजा, विक्रम माझा होईल राजा, सांगून गेले धनी पाळणा हलवाग साधणी, झालं. मुलाचं तोंड पाहिल्याबरोबर तो शापमुक्त झाला. इंद्राचं पुष्पक विमान त्याला येऊन घेऊन गेला आणि 12व्या दिवशी नंतर आई बारसा करते. त्याचं विक्रम असं नाव ठेवलं आणि तो चांगल्या प्रकारे राज्य करेल असं सांगितलं होतं. आणि आमची या ठिकाणी भारुडाची कथा संपते आहे. जर तुम्हाला चांगलं वाटेल असेल तेवढं तुम्ही घ्या, वाईट चुकला बिकला असा तांब्याच्या पत्री घाला आणि या ठिकाणी कथा संपवते. कथा ही नवनाथ ग्रंथातून, कथा ही नवनाथ ग्रंथातून निर्मित केली गोपीनाथान, निर्मित केली गोपीनाथान, श्रोते जन हो तुम्हास ऐकवण, श्रोते जन हो तुम्हास ऐकवण, गजानन चरणी अर्पिली, गजानन चरणी अर्पिली, इंद्र सभेतील नृत्य गायन आला होता उदय, इंद्र सभेतील नृत्य गायन आला होता उदय, गंध